पुण्याहून चाकणपासून 15 किलोमीटर किंवा तळेगावहून चाकण रस्त्यावर 5-6 किलोमीटरवर ही कमान आपल्याला दिसते. हीच भंडारा डोंगरावर जाणाऱ्या रस्त्याची. याच रस्त्याने 1.5 किलोमीटर वर गेल्यावर आपण भंडारा डोंगरावर पोचतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान झाडी वाढलेली आहे. गाडी रस्ता संपल्यावर याच पायऱ्यांनी वर गेल्यावर आपण मुख्य देवळापाशी पोचतो. इथे रोज आरती, कीर्तन, भजन असे धार्मिक कार्यक्रम होत असतात. श्री संत तुकारामांनी याच डोंगरावर 4555 अभंगांची गाथा लिहिली. सध्या इथे अनेक धार्मिक सप्ताह, सोहळे, पारायण करण्यासाठी अनेक राज्यातून आणि कानाकोपऱ्यातून भाविक नित्यनियमाने येत असतात. आता हा आपल्याला समोर दिसणारा नांदुरकीचा वृक्ष हा फार पवित्र मानला आहे. 350 वर्षांपासून हा वृक्ष इथे आहे. ह्याच वृक्षाखाली बसून तुकारामांनी अभंग लिहिले. इथे असलेल्या मंदिरातली विठ्ठल रखुमाई आणि श्री संत तुकारामांची ही सुरेख मूर्ती आपल्याला प्रसन्न करते. जुन्या मंदिराच्या जागेवर आता भव्य असे मंदिर उभारण्याचा संकल्प सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने केलेला आहे. पुढील काही वर्षात इथे भव्य असे मंदिर आपल्याला दिसणार आहे. डोंगरावरून खाली पाहताना मैलोनमैल पसरलेली शेती आणि चौफेर दिसणाऱ्या डोंगर रांगांचे निसर्ग सौंदर्य पाहताना आपला पाय इथून निघतच नाही. डोंगराच्या पश्चिमेला खालच्या बाजूने काही अंतर उतरून गेल्यावर काही बौद्ध लेणी इथे आहेत. आजूबाजूला दाट झाडी आहे. चिंतनासाठी काही साधक मंडळी इथे येत असतात. अत्यंत शांत अशा या नैसर्गिक वातावरणात आपण गोंगाट न करता गेलो तर सकाळच्या वेळी असंख्य पक्षी, प्रसंगी मोरही पाहायला मिळतात. डोंगराच्या मागील बाजूला लांबवर दिसणारा जलाशय जाधववाडी धरणाचा आहे. या धरणाच्या आजूबाजूलाही रम्य असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो. डोंगरावर आपल्या पोटापाण्याची सोय होण्यासाठी इथे असलेल्या हॉटेलमध्ये चटकदार पदार्थांची रेलचेली आहे. नमस्कार, मी सुनील महादेव पाटील.
इथं पर्यटकांसाठी आणि भक्तांसाठी आम्ही जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये कोल्हापुरी मिसळ, सँडविच, मॅगी, बटाटेवडा, कांदा भजी, बटाटा भजी, कोल्हापुरी भेळ, त्याच्यामध्ये ओली भेळ, मटकी भेळ, सुकी भेळ, कांदा पोहा, असे बरेचसे आयटम आपण त्यांना फ्रेशमध्ये देतो आणि आज कस्टमर आपलं पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे. सकाळी फिरायला येणारे लोक त्याच पद्धतीने संध्याकाळी फिरायला येणारे लोक आणि दुपारी येणारे तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी लोक जे आहेत ते खूप आमच्या हॉटेलच्या बाबतीत समाधानी आहेत. ते आपल्याला उपहारासाठी मासवडी भाकर हे व्हेजमधलं जेवण शनिवार रविवार असतं, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. मुक्कामासाठी इथे भक्त निवासात सोयही होते. भंडाऱ्याच्या पायथ्याजवळ तळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंदुरी हे ऐतिहासिक गाव आहे. प्रसिद्ध वगसम्राट दादू इंदुरीकर हे याच गावचे. इथे एक भुईकोट किल्लाही आहे. अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेल्या या किल्ल्याच्या आवारात हे देवीचे देऊळ आणि त्यामागील भागात असलेलं इंद्रायणी नदीचं पात्र पाहण्यासारखं आहे. हा सारा परिसर पाहून झाल्यावर साहजिकच चटकदार सणसणीत मिसळ खाण्याची इच्छा झाली असेल तर ह्या इंदुरी गावातल्या बाजारपेठेत हे एक लोकप्रिय हॉटेल आहे. आजूबाजूच्या परिसरातील अनेकजण इथे मुद्दाम मिसळ, भजी, वडे यावर ताव मारण्यासाठी येत असतात. तर देहू, भंडारा डोंगर, इंदुरीचा किल्ला आणि मिसळ अशी एक दिवसाची टूर करण्यासाठी इथे भेट जरूर द्या. आमच्या या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राइब करा, लाईक करा.